कैंसर है त्यांना आपण वाचवू शकत नाही, काय वाटतं? ब्रह्मदेव म्हणून वाचवू शकत नाही. पण आता ज्यांना हो नाही त्यांना वाचवू शकतो ना आपण. जसं कोविड झाला तर आपल्या मिस्टरांना कोविड झाला तर ते एका रूम मध्ये बंद, त्यांना जेवण बिवण आपण सगळं असं कुत्र्याकडे द्यायचं बाहेरच, का माहिती का? आपल्या मृत्यूच्या भीतीनं. आणि तो पण आपला पुढचा भले पोजे असो शिवलेला असो जो पण पती आहे तो काय म्हणायचा मुलांना की मला शिवू नका. बरोबर आहे सर? बरोबर आहे. चुकीला बोलतो मला शिवू नका, कारण काय झालं तर मला उद्या पण माझा परिवार वाचला पाहिजे. अशीच अवस्था होती कोरोनामध्ये. जेवण वगैरे बाहेर न द्यायची, दरवाजाच्या आत न द्यायची, बाहेर उभं राहायची. मग तुम्हाला जर कॅन्सर झाला असेल तर तुम्हाला वाटतं का तुमच्या मुलगीला व्हावा कॅन्सर? किती जण वाटतं तुम्हाला? वाटतं कोणाला मुलगीला? तर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे. आणि मी एकटा नाही करणार, आम्ही काही ठेका नाही घेतला. मिलिटरीत पण लढाई लढा, इकडे पण लढा, पण तरी पण आज आपल्या भारतामध्ये 14 स्टेट मध्ये माझे आदेश सुरू आहे. किती स्टेट मध्ये? 14 स्टेट मध्ये. आणि आज आपण जर विचार केला तर भारत देशामध्ये 67 करोड महिला आहेत, त्यामधल्या 33 करोड महिला पॅड वापरतात. आणि 34 करोड मध्ये म्हातारे लेडीज असतील ज्यांचे पिरियड बंद आहेत, लहान मुले असतील आणि पॅड न वापरणाऱ्यांची संख्या. आज बघितलं तर मुलं होण्याची संख्या पण घटलेली आहे. बरोबर आहे चुकीचं आहे? तुमच्या काळामध्ये मुलं 3, 4, 5, 7 अशी काउंट असायचा. पण आज तुम्ही जर पूर्ण नजर फिरवली तर एक मुलगा आणि एक मुलगी, काय काय 4-4 वर्ष मुलं पण होत नाही, त्याला पण कारणीभूत पॅडच आहे. कारण हे प्लास्टिकचं पॅड ज्या वेळेला विस्पर आणि स्टेपरी मार्केटला आलं तेव्हापासून हे सगळं उपद्रव घडले, तेव्हापासून कॅन्सरचं प्रमाण वाढलं. ना त्याच्यावर सरकार काय बोलते ना कोणच काय बोलत नाही. पण आता आपल्याला बोललं पाहिजे. तर तुम्ही सर्वजण तयार आहे माझ्याबरोबर पॅड विकायला? या अभियानामध्ये याला तयार आहे का? अरे तू